नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एकूण 25 ऑब्जेक्टिव। यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे MCQ पाहायला मिळणार आहेत। हे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ ही आपल्यासाठी खास होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत आमची व्हिडिओला बघत राहा, कारण एका व्हिडिओमुळे आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो, आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल CSK कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलला लाईक नाही केलं असेल तर लाईक करा व सबस्क्राईबसुद्धा करा व आपल्या मित्रांबरोबर शेअरसुद्धा करा। विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 बघू शकता आपण। डॅश ही व्हायरसची कामे आहेत। व्हायरसची कामे आपल्याला सांगायची आहेत, डिलीटिंग फाईल्स, इरेजिंग डेटा, करप्टिंग डेटा, ही सर्व व्हायरसची कामे आहेत। म्हणजेच यापैकी सर्व ही व्हायरसची कामे आहेत। ऑप्शन डी हे आपले करेक्ट आन्सर होणार आहे। क्वेश्चन नंबर 2 बघू शकता आपण। यापैकी कोणता व्हॅलिड नेटवर्क टाईप नाही आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्क टाईप म्हटलं की कोणते येणार आहे? लॅन, मॅन, वॅन। आणि आपल्याला विचारले काय आहे, यापैकी कोणता व्हॅलिड नेटवर्क टाईप नाही? तर रॅम, रॅम आपले करेक्ट आन्सर होणार आहे, कारण रॅम या मेमोरीला रँडम ॲक्सेस मेमोरी म्हणतो आपण। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3। डॅश ही पहिली इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टीम आहे। तर आपल्याला सांगायचं आहे, इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टीम पहिली कोणती आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो, ईमेल। ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेल होते। ही पहिली इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टीम आहे। इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग म्हणजे ईमेल म्हणतात त्याला। ईमेल यांच्या लॉन्ग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4। कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजेच रा अनप्रोसेस्ड फॅक्ट्स म्हणजे? आपल्याला सांगायचं आहे, ऑप्शन बघू शकता, फाईल डेटा, इन्फॉर्मेशन, प्रोसेस। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे राईट आन्सर आहे डेटा। कच्च्या स्वरूपातील माहितीला आपण का म्हणतो? डेटा म्हणतो। म्हणजे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5। व्हायरस हा एक प्रकारे नुकसान करणारे डॅश डॅश आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपल्याला एक्झाममध्ये 2023 पेपरमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक आपण बघू शकता आपले क्वेश्चन। तर आपल्याला सांगायचे आहे, व्हायरस हा एक प्रकारे नुकसान करणारा डॅश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? प्रोग्राम आहे। ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6। MS वर्डमध्ये फाईल डॅश करण्यासाठी स्टँडर्ड टूलबारवरील सेव बटन दाबावे लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन आपण बघू शकता, सेव, सेव ॲज, कॉपी, डिलीट। MS वर्डमध्ये फाईल डॅश करण्यासाठी स्टँडर्ड टूलबारवरील सेव बटन दाबावे लागते, तर काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे क्वेश्चन असतात ना, ते म्हणजे क्वेश्चनमध्ये आन्सर लपवले असतात, म्हणून एक दोन वेळेस विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे आपले क्वेश्चन रीड करा। इथं काय म्हटलं, MS वर्डमध्ये फाईल करण्यासाठी स्टँडर्ड टूलबारवरील सेव बटन दाबावे लागते, म्हणजे काय येणार आहे? सेव। ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर होईल, ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर होणार आहे। क्वेश्चन नंबर सेवन, मॅन्युअल लाईन ब्रेकसाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बघू शकता आपण, कंट्रोल प्लस एंटर, अल्टर प्लस एंटर, शिफ्ट प्लस एंटर, स्पेस प्लस एंटर। तर आपले करेक्ट आन्सर होणार आहे ते आहे शिफ्ट प्लस एंटर आपले करेक्ट आन्सर होणार आहे। ऑप्शन सीच्या सोबतीला जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर एट, MS वर्ड 2010 तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट कराल? तर विद्यार्थी मित्रांनो, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स इथंच लिहिलं आहे, पहा आपले जे
ॲन्सर असते ते क्वेश्चनमध्ये लपवले असते, म्हणून एक दोन वेळेस हे आपल्याला रीड करायचे आहे चांगल्या प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, एम एस वर्ड 2010 मध्ये तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट कराल? तर विद्यार्थी मित्रांनो टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट कराल? इन्सर्ट म्हटला आहे तर इन्सर्ट म्हणजेच आपले करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन सी, म्हणजे इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स आपले करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन. खालीलपैकी कोणते वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे? व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, आपल्याला माहीतच पाहिजे हे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणते वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे आपल्याला सांगायचे आहे. तर वर्ड प्रोसेसिंग म्हटल्यानंतर काय येणार आहे? एम एस वर्ड आपले वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर काय आहे? एम एस वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टेन. एम एस वर्डमध्ये फाइंड कमांडचा वापर करून आपण डायरेक्ट सर्च करू शकतो. तर काय विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपण रीड करा क्वेश्चन. तर आपले राईट आन्सर होणार आहे कॅरेक्टर्स, फॉर्मॅट, सिम्बॉल, यापैकी सर्व काय होणार आहे आपण सांगू शकता? एम एस वर्डमध्ये फाइंड कमांडचा वापर करून आपण सर्च करू शकतो, कॅरेक्टर करू शकतो, फॉर्मॅट करू शकतो, सिम्बॉल पण करू शकतो, म्हणजेच यापैकी सर्व आपण करू शकतो. ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर इलेवन. फिल कमांड डॅश डॅश टॅबमध्ये असते. फिल कमांड कोणत्या टॅबमध्ये असते? तर विद्यार्थी मित्रांनो फिल कमांड हे होम टॅबमध्ये असते. ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व. एम एस एक्सेल 2010 मध्ये टोटल फंक्शन दिलेल्या सेल्समधील संख्यांची बेरीज करते. विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला ट्रू फॉल्समध्ये आन्सर विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचे आहे, हे विधान चुकीचे आहे. एम एस एक्सेल 2010 मध्ये टोटल फंक्शन दिलेल्या सेल्समधील संख्यांची बेरीज करते, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. टोटल म्हटलं आहे, टोटल म्हटल्यानंतर काय येणार आहे? टोटलच येणार आहे ना. जर इथे एम एस एक्सेल 2010 मध्ये सम असते तर इथं काय काय आहे? बेरीज. बेरीजसाठी इथं काय येणार आहे? सम सम, ठीक आहे. तर हे विधान चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टीन. एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणत्या प्रकारच्या वर्टिकल अलाइनमेंट्स उपलब्ध आहेत? ऑप्शन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण. विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक नाही केलं असेल लाईक करा, तसेच सबस्क्राईबसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणत्या प्रकारच्या वर्टिकल अलाइनमेंट्स उपलब्ध आहेत? टॉप अलाइन, मिडल अलाइन, बॉटम अलाइन. तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी सर्वच आहेत. ऑप्शन डीच्या सुट्टीला जाणार आहे आपले आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये इक्वेशन पर्याय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बघा, सिम्बॉल, टेक्स, लिंक्स, चार्ट्स, कशामध्ये असते ते असते सिम्बॉल्समध्ये. ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर होणार आहे, सिम्बॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करताना फॉर्म्युलामध्ये वापरता येत नाही, काय वापरता येत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो स्पेस वापरता येत नाही आपल्याला. जेव्हा आपण फॉर्म्युला टाईप करतो तेव्हा आपल्याला स्पेस वापरता येत नाही. ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. स्लाइड शोमध्ये इस्केप वापरून आपण काय करू शकतो? स्लाइडमध्ये आपण इस्केप हे की असते, स्लाइडमध्ये इस्केप की वापरून आपण काय करतो? तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूपदा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे, पॉवर पॉईंटवरील सर्वात जास्त विचारलेलं क्वेश्चन आहे, तर आपण बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो याचे राईट आन्सर काय होणार आहे आपण सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो सिम्पल सिम्पल क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे. तर याचे राईट आन्सर होणार आहे एक्झिट फॉर्म स्लाइड शो. इस्केप की स्लाइड म्हणजे स्लाइड शोमध्ये इस्केप कीचा वापर काय होणार आहे? एक्झिट फ्रॉम स्लाइड शो, म्हणजे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17। क्वेश्चन नंबर 17 डॅश व्ह्यू मध्ये स्लाइड या स्मॉल साइज मध्ये थंबनेल्स प्रमाणे दिसतात। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नोट करून ठेवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आपण याचे आंसर सांगू शकता काय येणार आहे याचे आंसर। तर विद्यार्थी मित्रांनो पहा रीडिंग म्हणजे पहा व्ह्यूज मध्ये स्लाइड या स्मॉल साइज मध्ये थंबनेल्स प्रमाणे दिसतात। तर काय स्लाइड स्लाइड सॉर्टर स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये स्लाइड या स्मॉल साइज मध्ये थंबनेल्स प्रमाणे दिसतात। ऑप्शन डी आपले करेक्ट आंसर होणार आहे। क्वेश्चन नंबर 18 कोणत्या टॅब मधून व्हिडिओ इन्सर्ट करता येतात। विद्यार्थी मित्रांनो सिंपल क्वेश्चन आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। इथं काय विचारलं आहे पहा कोणत्या टॅबमधून व्हिडिओ इन्सर्ट करता येतात। तर इथं काय येणार आहे इन्सर्ट इन्सर्ट येणार आहे इथे। ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर होईल। क्वेश्चन नंबर 19 प्रेझेंटेशनमध्ये चार्ट इन्सर्ट करता येत नाही। प्रेझेंटेशनमध्ये चार्ट इन्सर्ट करता येत नाही का आपल्याला, ट्रू फॉल्समध्ये द्यायचे आहे। तर हे विधान चुकीचे आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला चार्ट इन्सर्ट करता येते, इथे नाही म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये चार्ट इन्सर्ट करता येत नाही असं विचारलं आहे त्यांनी, म्हणजे हे विधान आपले चुकीचे आहे। आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये चार्ट इन्सर्ट करता येतात विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी डॅश या व्ह्यूचा उपयोग स्लाइडवर सहजपणे मॅटर टाईप करण्यासाठी होतो। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। 2023 पेपरमध्ये सुद्धा हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। व्हेरी सिंपल क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे, आपल्याला माहीत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन। तर विद्यार्थी मित्रांनो पहा डॅश या व्ह्यूचा उपयोग स्लाइडवर सहजपणे मॅटर टाईप करण्यासाठी होतो, तर कशाचा, नॉर्मल। ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर होईल, नॉर्मल। नॉर्मल या व्ह्यूचा उपयोग स्लाइडवर सहजपणे मॅटर टाईप करण्यासाठी होतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21 कीबोर्डमध्ये डॅश ही स्पेशल फंक्शन की आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, व्हेरी 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 IMP क्वेश्चन आणि सिंपल क्वेश्चनसुद्धा आहे। तर ह्याचा राईट आन्सर आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याचे राईट आन्सर येणार आहे ते आहे F10। विद्यार्थी मित्रांनो कीबोर्डमध्ये ही स्पेशल फंक्शन की आहे, फंक्शन की म्हटल्यानंतर काय येणार F1 ते F10 जे फंक्शन की असतात त्यांना आपण काय म्हणतो, फंक्शन की म्हणतो। F1 ते F10 ज्या कीस असतात त्यांना आपण काय म्हणतो, फंक्शन कीस असे म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22 सर्व वेब ॲड्रेसेसची सुरुवात HTTP ने होते। तर विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे, इंटरनेटवर आधारित क्वेश्चन दिलेलं आहे हे, आपल्याला ट्रू फॉल्समध्ये आन्सर द्यायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा सर्व वेब ॲड्रेसची सुरुवात HTTP होते, तर नाही विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23 डॅश हे वेब ब्राउझर सॉफ्टवेअर आहे। वेब ब्राउझर सॉफ्टवेअर आपल्याला सांगायचे आहे, वेब ब्राउझर सॉफ्टवेअर काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा MS वर्ड MS एक्सेल आणि MS पॉवरपॉईंट हे काय आहेत, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, ठीक आहे। आणि वेब ब्राउझर म्हटलं की कोणते येणार, इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे आपले राईट आन्सर आहे येणार आहे ते, ऑप्शन ए करेक्ट आन्सर होईल, इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर सॉफ्टवेअर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24 इंटरनेट एक्सप्लोररमध्ये रिफ्रेशसाठी F1 ही शॉर्टकट की वापरतात। विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे हे, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। इंटरनेट एक्सप्लोररमध्ये रिफ्रेशसाठी F1 ही शॉर्टकट की वापरतात, ट्रू फॉल्समध्ये आन्सर द्यायचा आहे आपल्याला। तर मी विद्यार्थी मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे F1 ते
F10 या कीसना आपण काय म्हणतो, फंक्शन की म्हणतो ना, फंक्शन की म्हणतो आपण। तर इथं F1 ही शॉर्टकट म्हणजे पहा, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये रिफ्रेशसाठी F1 ही शॉर्टकट की वापरतात तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे। म्हणजे आपण इंटरनेट एक्सप्लोररमध्ये रिफ्रेशसाठी कोणती की वापरतो, F5 ही की वापरतो, आणि F1 हे फंक्शन की आहे, म्हणजे हे विधान चुकीचे आहे आपले। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25, लास्ट क्वेश्चन आहे। सर्च इंजिनच्या मदतीने इंटरनेटवरून डॅश मिळवली जाऊ शकते, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला 2023 मध्ये नक्की विचारणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे राईट आन्सर आपल्याला सांगायचे आहे, व्हेरी IMP क्वेश्चन आहे। तर याचे राईट आन्सर होणार आहे ते आहे इन्फॉर्मेशन, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा, व नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता। विद्यार्थी मित्रांनो, जर आमच्या चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।